सात डिसेंबरला आहे दत्त जयंती आणि 7 डिसेंबरपर्यंत अर्थात दत्त जयंतीपर्यंत तुम्ही काही सेवा केल्या तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल। मग कुठली सेवा आहे जी तुम्हाला करायची आहे आणि त्याचं नक्की काय फळ मिळणार आहे, चला जाणून घेऊया। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका। मित्रांनो, दत्तगुरु हे मोठं जागृत दैवत आहे आणि त्यांच्या कृपेचा अनुभव अनेक भक्तांना वेळोवेळी आलेलाच आहे। जेव्हा आपण एखाद्या समस्येने त्रस्त होतो, ग्रासतो, आपल्याला काहीही सुचत नाही, दिशाच दिसत नाही, आता या संकटातून आपल्याला कोण वाचवेल असा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो, तेव्हा दत्तगुरु आपल्या मदतीला धावून येतात। त्यासाठी आपण सुद्धा नक्कीच थोडीशी साधना, थोडीशी उपासना करायलाच हवी। आणि दत्त जयंती, दत्त नवरात्र हा काळ तर दत्तगुरूंच्या उपासनेसाठी सर्वोत्तम मानला गेलेला आहे। तेव्हा पृथ्वीवर दत्त तत्व जास्त प्रमाणात जागृत असतं आणि अशा स्थितीमध्येच 7 दिवस आधी म्हणजे दत्त जयंतीपर्यंत 7 दिवस आपल्याला एक सेवा करायची आहे। ती सेवा याप्रमाणे आहे। एक मंत्र आहे जो तुम्हाला 108 वेळा दत्त जयंतीपर्यंत म्हणायचा आहे। 7 दिवस आधी सुरुवात करायची म्हणजे 30 तारखेला दत्तनवरात्र आहे, तुम्ही त्या दिवसापासून ही सुरुवात करू शकता। आणि दत्तनवरात्रीपासून तुम्ही सुरुवात केली की दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जप रोज 108 वेळा म्हणजे 1 माळ जप करायचा आहे। तो मंत्र याप्रमाणे आहे, ओम नमो भगवते दत्तात्रेयाय नमहा। मंत्र पुन्हा एकदा, ओम नमो भगवते दत्तात्रेयाय नमहा। लक्षात घ्या, या मंत्राचा जप तुम्हाला 108 वेळा करायचा आहे। काय होणार आहे या मंत्राचा जप केल्याने? या दत्तगुरूंच्या मंत्राचा खरं तर नित्यच जप व्हायला हवा, त्यामुळे फलप्राप्ती शीघ्र होते। पण तुम्हाला नित्य जप करायला जमत नसेल तर कमीत कमी दत्त जयंतीपर्यंत 7 दिवस आधी तुम्ही ही सेवा सुरू करा। श्री दत्त हे ब्रह्मा विष्णू महेश यांचे अवतार आहेत आणि म्हणूनच आपण जेव्हा या मंत्राचा जप करतो तेव्हा आर्थिक अडचणी, पैशाच्या समस्या सोडवण्यासाठी हा दत्त मंत्र आपल्याला मदत करतो। हमखास आर्थिक अडचणी नष्ट होतात। तुम्हाला त्यासाठी भक्तिभावाने 108 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे। तुमच्या कुठल्याही प्रकारच्या आर्थिक समस्या असतील, जसं एखाद्या ठिकाणी पैसे अडकले असतील किंवा खूप कष्ट करतो आहे पण त्या प्रमाणात पैसा मिळत नाही आहे, घरात गरिबी आहे, असा कुठल्याही प्रकारचा त्रास असेल तर 7 दिवस ही सेवा तुम्ही करून बघा, भक्तिभावाने करा, नक्कीच तुम्हाला त्याचं फळ मिळेल। आता आपली काही फक्त आर्थिकच समस्या असते का? तर नाही, आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक त्रास असतात। कुणाचं घरात लग्न होत नाही आहे, कुणी घरात खूप चिडचिड करत आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतात। कुणी आजारी आहे, आजार कितीही औषध पाणी केले तरी बरंच होत नाही आहे। काही जणांना अशी समस्या असते की सगळं चांगलं आहे पण तरी मन बेचैन आहे, अस्वस्थ आहे, समजत नाही काय करावं। अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक, मानसिक, आर्थिक समस्यांसाठी सुद्धा तुम्ही एक सेवा करू शकता। ती सेवासुद्धा तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत 7 दिवस करायची आहे आणि ती सेवा अशी आहे, तोही एक मंत्र आहे जो तुम्हाला म्हणायचा आहे। मंत्र अगदी साधा सोपा आहे। मंत्र याप्रमाणे, दत्तात्रेयाय नमहा। फक्त एवढाच मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि या मंत्राचा जर तुम्ही रोज किंवा दर गुरुवारी जप केला तर अतिउत्तम, पण नाही दर गुरुवारी किंवा रोज जमत तर कमीत कमी आता दत्त जयंती येते आहे तर दत्त जयंतीपर्यंत 7 दिवस तुम्ही या दत्त मंत्राचा जप 21 वेळा म्हणा, 108 वेळा म्हणा, जसा तुम्हाला शक्य होईल तसा करा, भक्तिभावाने करा। या मंत्राचं काय फळ मिळणार आहे आपल्याला? श्री दत्तगुरूंचा हा मंत्र अगदी साधा, सोपा, सरळ आणि म्हणायला सुलभ आहे। या मंत्राच्या जपामुळे कोणत्याही समस्येला तोंड देण्याची शक्ती आपल्याला प्राप्त होते। लक्षात घ्या, बऱ्याचदा आपल्याला समस्या असतात आणि त्या समस्या म्हणजे आपल्याच कुठल्या तरी जन्माचं कर्म आपल्या पुढे उभं राहिलेलं असतं आणि ते कर्म भोगून काढण्याशिवाय पर्याय नसतो। पण मग अशा वेळी जास्तीत जास्त दुःखी होण्यापेक्षा त्या समस्येला धीरानी तोंड देणं हाच पर्याय असतो। पण तो धीर आणायचा कुठून? तर त्यासाठीच हा दत्तमंत्र आहे जो तुम्हाला सगळ्या प्रकारच्या समस्यांना तोंड देण्यासाठी शक्ती देतो, मानसिक बळ देतो। या दत्तमंत्राचा जपसुद्धा तुम्ही 7 दिवस करू शकता। दोन्हीपैकी कुठल्याही मंत्राचा जप तुम्ही नित्यनियमाने 7 दिवस करा। त्याचबरोबर दत्त जयंतीनिमित्त तुम्ही काही नियम पाळा। तसंच या दत्तनवरात्रामध्ये सुद्धा तुम्ही दत्तबावणी म्हणा। दत्तबावणी अतिशय प्रभावी आहे। 7 दिवस तुम्ही सलग दत्तबावणी म्हणा। त्याचबरोबर तुम्हाला जी काही दत्तसेवा आणखीन करता येईल ती नक्की करा। त्यामुळे दत्तगुरूंचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल।
दत्तगुरु सगळ्याच प्रकारच्या समस्यांवर उपाय करतात. आपल्या जन्मपत्रिकेत काही दोष असेल, ग्रह दोष असेल, वास्तू दोष असेल, आपल्या कर्मांचा दोष असेल, अशा सगळ्या प्रकारच्या दोषांवर दत्तगुरु आपल्या भक्ताला तारून नेतात. तेव्हा मित्रांनो, दत्तजयंतीपर्यंत या सेवा नक्कीच करून बघा आणि तुम्हाला आलेला अनुभव कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. दत्तगुरूंचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदत्त लिहायला विसरू नका. लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.